हिंगोलीच्या कुरुंदा इथल्या टोकाई गडावर पर्यावरणपूरक बाप्पांची मूर्ती साकारण्यात आली. वडाच्या झाडाखाली नारळाच्या झाडापासून बाप्पा साकारण्यात आलाय. बाप्पाचं सोंड, कान, हात, पाय, पोट सगळं काही नारळाच्या झाडापासून बनवण्यात आलंय. हा कोकोनट बाप्पा प्रसाद रूपी झाडच स्वीकारतात आणि आलेल्या भक्तांनाही प्रसाद म्हणून झाडच दिलं जातं. नारळाच्या पाला पाचोळा, नारळाची फांदी, नारळ, नारळाची दोरी यापासून आम्ही मूर्ती साकारलेली आहे. ही पूर्ण मूर्ती पर्यावरणपूरक आहे आणि याच्यातून एक सामाजिक संदेश जावा यासाठी प्रत्येक भक्ताकडून आम्ही रोप वाहण्याचं आम्ही आवाहन करतो आणि रोप नाही वाहिले तर त्यांना प्रसाद म्हणून रोपच देतो आणि ते रोप इथं लावायची विनंती करतो.